जो सब पर प्रेम करेगा उसका यम भी मित्र बनेगा। शक्ती भागवत धर्माचे तत्वज्ञ प्रवर्तक माऊली संत ज्ञानेश्वर महाराज समाजातलं अज्ञान काढून त्यांना अभंगाच्या माध्यमातून दिशा दाखवणारे अधिकृत अधिकारी संत जगद्गुरु देवकर तुकाराम महाराज, कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म पंजाब पर्यंत नेणारे आद्य प्रचारक संत नामदेव महाराज, तुम्ही अलग आम्ही अलग, जातीयवाद दूर करून वेदांत भक्तियोगाचे तत्वज्ञ संत पैठणकर एकनाथ महाराज, समाजाला रोखडा धर्म शिकवणारे समाज सुधारक संत वैराग्यमूर्ती गाडगे महाराज, काळ बदलला वेळ बदलली तुम्हा आम्हाला बदलावं लागेल, या डिजिटल युगात माणसातली मानवता जागृत करून त्यांना मानवतेचा संदेश देणारे राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज आणि गुरु महाराजांच्या 51व्या पुण्यतिथीच्या या पुण्य पर्वाच्या आज प्रथम तीर्थ स्थापनेच्या दिनी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेच्या कार्यक्रमाकरता उपस्थित सर्व आबाल वृद्ध माता भगिनी युवक तरुण बाल गोपाल मित्र सर्व राष्ट्रप्रेमी धर्मप्रेमी कार्यकर्ता मंडळी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाची सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ प्रचारक पदाधिकारी कार्यकर्ता सेवक भजन मंडळी वडिलाच्या बरोबरीचे मंडळी समोर बसलेले आहेत त्यांच्या चरणी एक आत्मस्तक होतो। जागतिकीकरणाच्या वादळात विश्वास शांतता निर्माण करण्याकरता वेळोवेळी संत आले काळानुरूप आले। उत्सव प्रिय देश हा हिंदुस्थान, काळ्या देश आमचा देश हा सुखाची खान आहे, महाराजांच्या मुखातून निघालेले शब्द आहेत। देवी देवता जन्माला आला याच देशात, साधू संत जन्माला आले याच देशात, आपण सुद्धा जन्माला आलो याच देशात। भारताचे कसा देश आहे की त्याच्या मग माता शब्द लागलेला आहे। जपानमध्ये जपान माता की जय म्हटल्या जात नाही, अमेरिकेमध्ये अमेरिका माता की जय म्हटल्या जात नाही, फक्त भारताचे खा असा देश आहे की आपण राष्ट्रगीत होता बरोबर भारत माता की जय असं म्हणतो।
भारताच एक फदरलँड देश आहे, बाकीचे सारे फदरलँड आहे. आणि संस्कृती जर असेल तर फक्त या हिंदू राष्ट्रात आहे. आणि ते संस्कृती चालवण्याचं भाग्य श्री गुरुदेव शाह मंडळाला लाभलेलं आहे. काय या हिंदू राष्ट्रात भारत वर्षाची चालीरीती पाहिजे. आता भारत वर्षाची चालीरीती अत्यंत योजनाबद्ध होती. त्याने सहज चाले सुस्थिती समाजाची. आता विषयाला सुरुवात झाली आहे. श्री गुरुदेव सेवा मंडळ म्हणजे काय आज स्वीकारण्याची नितांत गरज. या हिंदू राष्ट्रात मूळ ग्रंथ सर्वात पहिले वेद आला महाराज. कोणता ग्रंथ आला? वेद. कहो मग वेद असल्यावर उपनिषदाची गरज काय? मी जे बोलणार आहे सगळे तुकडोजी महाराजांच्या तत्वज्ञानातले शब्द आहेत. काळाची गरज. माझ्या हाती ग्रंथ आहे ग्रामगीता. ग्रामगीता द ट्रेजर ऑफ लाईफ एज्युकेशन. लाईफ एज्युकेशन लिटरेचर ऑफ राष्ट्र संत तुकडोजी महाराज. पाहिजा पहिले वेद आला. वेदानंतर उपनिषद आला. का हो वेद असल्यावर उपनिषदाची गरज काय? उपनिषदाची गरज भासलीच तो वेद आहे उपनिषद आहे. मग भगवद्गीतेची गरज काय? प्रश्न आहे. भगवद्गीतेची गरज काय? भगवद्गीतेची गरज भासलीच. वेद आहे उपनिषद आहे भगवद्गीता आहे. मग माऊली ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीची गरज कशाली? गरज भासलीच ज्ञानेश्वरीची. का मग भगवद्गीता आहे ज्ञानेश्वरी आहे. मग तुकाराम महाराजाची गाथा ती काळानुरूपच आली. ती गरजच आहे. हा मग वेद आहे उपनिषद आहे भगवद्गीता आहे ज्ञानेश्वरी आहे गाथा आहे. मग ग्रामगीतेची काय गरज? ग्रामगीतेची गरज भासलीच. हे सगळे ग्रंथ सातबाऱ्याच्या बाहेरचे सुद्धा आजच्या लोकभाषेत समजून घ्यायचे असतील तर ग्रामगीतेशिवाय पर्याय नाही आहे. हा ग्रामगीता ग्रंथ आहे. पंढरपूर आमचं धर्मपीठ आहे. पंढरपूर आपलं धर्मपीठ आहे. एवढंच नसून महाराजांनी दाखवलेलं आहे प्रमाण. गीता बोधिली अर्जुनाला. हे खिशातलं मी काहीच बोलणार नाही. भगवद्गीता समजून घ्यायची असतील तर आज ग्रामगीता. काय म्हणतात महाराज? गीता बोधिली अर्जुनाला. ग्रामगीता ही सर्व गावाला. राहू नये कोणी मागासला म्हणून बोलला देव माझा. एवढंच नसून का मग वेदाचं याच्यात आहे का? हो वेद उपनिषद आदी गाई दोन गेली गीता माई त्या सर्व सारूपी आले या ग्रंथी. एवढं असताना महाराजांनी मदात म्हटलं मदात. माझाच नव्हे हा विचार सर्व धर्म ग्रंथ पंथाचा सार. महात्म्यांची तळमळ पार हे जीवन बरं. ग्रामगीता लिहिण्याची प्रेरणा कुठून झाली? पंढरपुरातून. पुण्यक्षेत्र पंढरपुरी बैसलो असता चंद्रभागेतील स्मरू लागली याची अंतरी विश्वाकार. आणि ग्रामगीतेचा समारोप ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी समोर. ग्रामगीतेतला शेवटचा अध्याय श्री गुरु ज्ञानराज माऊली त्यांच्या कृपा दृष्टीची सावली परंपरेने फळाची आली ग्रामगीता स्वरूपाने. मी कोण्या स्टेज वरून बोलत आहो? काय निमित्त आहे? कोणता सोहळा चालू आहे? कोण मंडळी समोर उपस्थित आहे? सभा पाहून भान ठेवून बोलणं काळाची गरज आहे. नाही तर मग शुभ विवाह प्रसंगी भाषण आहे. आता ते आत्मसान काहीचं महत्व सांगून राहिला. फेल आहे. तारतम्य पाहिजे. तारतम्य शिकवलं ग्रामगीतेनं. हिरवी कला सर्वांनाच येते. कले वाचून नाही रिते परी तारतम्याची पाहिजे तेथे लोकांपुढे न्यावया. याला श्री गुरुदेव सेवा मंडळ ग्रामगीता तत्वज्ञान म्हणतात. आणि तुकडोजी महाराजांना आयुष्याच्या शेवटी कॅन्सरचं निदान लागण्याच्या अगोदर ज्या माध्यमातून देश विदेश जागवला ते माध्यम म्हणजे खंजरी. शेवटी भगवान विठ्ठलाच्या चरणावर समर्पित केली. उभा विश्वाची या मिठेवर विठ्ठल माझा सर्वेश्वर त्याच्या कृपेचा विस्तार. म्हणून रामायण महाभारत आपली संस्कृती आहे. दिंड्या पालख्या आपली संस्कृती आहे. तीर्थयात्रा आपली संस्कृती आहे. सोलापूर जिल्ह्यातलं पंढरपूर आपलं धर्मपीठ आहे. त्या धर्मपीठाचे प्रिन्सिपल प्राचार्य माऊली ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज आहेत. आणि त्याच धर्मपीठाचे प्राध्यापक राष्ट्र संत तुकडोजी महाराज गाडगे महाराज आहेत. असं जर सर्व मंडळींनी सांगितलं तर त्याकरताच तर तुकडोजी महाराज आले होते. आम्ही सर्व एक हो आम्ही सर्व एक हो
भाई साहब रस्तों पर बहुत गतिरोधक है, इसका मतलब ये नहीं कि आप गाड़ी मत चलाइए। आप गाड़ी जरूर चलाइए, लेकिन आपको नियमों का पालन करना होगा। तसच मी या मानव समाजात जन्माला आलो, पण मी जगू कसा ते जगणे या बाबदराने या ग्रंथातून सांगितलं। मानव का धर्म क्या श्री गुरुदेव सेवा मंडळ म्हणजे काय आज स्वीकारण्याची नितांत गरज। एक पेशंट होता, व्यवहारातले एकदम चालू परिस्थितीतले उदाहरण आहे, पण ऐकता बरोबर दिशा दाखवणारे उदाहरण आहे। घंट काका म्हणतो मी ते नाही आहे तू थांब मी येतो, कान लागल्या काय जरा। एक पेशंट होता त्याची दाढ दुखे, श्री गुरुदेव सेवा मंडळ म्हणजे काय। पेशंट होता त्याची दाढ दुखे, त्याची दाढ दुखे तर दवाखान्यातच झाला की गेला दवाखान्या। नंबर लावला सकाळी 9 वाजता, नंबर लागला दुपारी 2 वाजता, फी भरली 400 रुपये, गेला डॉक्टरच्या कॅबिनेत। डॉक्टर म्हणे झोप टेपलावर, झोपला। डॉक्टर म्हणे काय झालं, म्हणे माझी दाढ दुखून राहिली। डॉक्टर म्हणे उठ अतून, बोरडा वाचनाने काही नाही चालला, आपला अंधार कुठून आला कुठे चालला। डॉक्टर म्हणे त्याला बाहेर काढो, तो म्हणे मी 400 वर 400 नाही 4000 भाई। डॉक्टर म्हणे त्याला बाहेर काढो, लक्ष दे जा। बाहेर आला, बोरड वाचलं तर तिला होत आय स्पेशालिस्ट, तर डोळ्या फडफड करत असेल तर इकडे होता दवाखानाच, होता दवाखानाच। मग काय गेला दुसऱ्या दवाखान्यात, नंबर लावला दुपारी 2 वाजता, नंबर लागला संध्याकाळी 6 वाजता, फी भरली 500 रुपये। मग मला थोडा ऐकू कमी करा, 500 रुपये भरली फी, मग नंबर लागला संध्याकाळी 6 वाजता, रिटर्न कमी करा। नंबर लावला 6 वाजता, गेला डॉक्टरच्या कॅबिनेत। डॉक्टर म्हणे झोप टेबलावर, झोपला टेबलावर। डॉक्टर म्हणे काय दुखते, दाढ दुखून राहिली। अरे भाई बोरडा वाचनाने काही नाही चालला, त्याला बाहेर काढून। बाहेर गेला, बोरड वाचलं तर तिला आला तो हार्ट स्पेशालिस्ट, छाती धडधड करत असेल तर इकडे। असच फिरता फिरता एक दवाखाना असा लागला, सर्वोपचार रुग्णालय, जनरल सर्जन। ताई दाढ दुखते काय तू ये इकडे, ता पायाला कुरूप झालं काय तू ये इकडे, ता पाठीला खांबेड झालं काय तू ये इकडे, ता जीव मयमय करते का तू फक्त ये इकडे। तुकडोजी महाराजांनी हाक मारली आहे, आओ कोई बिपंती, आओ कोई मले काही कोणी कीर्तन शिकवलं नाही, कोण सांगितलं नाही, असं वर्जन तसंच बसतो, काही कागद नाही, चिटोरा नाही, तो फालतूवाला बिलकुलच नाही। तुझ्या सत्तेने तुझे गुण गाऊन तेने सुखी राहू सर्व काळ। वेडे वाकुडे गाईना परी मी तुझाची मन तुकाराम महाराजांचे अभंग येणार आहे, ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ येणार आहे, त्याच्यानंतर भगवान गौतम बुद्ध आपल्या समोर राहणार आहे। याला श्री गुरुदेव सेवा मंडळ म्हणतात। जेथे सभी धर्म और सभी पंथ का आदर कर दिखलाएंगे, काय के लिए जी, काय के लिए। मानवता की ऊंची बिजली भारत, मानवता की ऊंची बिजली भारत में लपकाए, मानवता की ऊंची बिजली भारत में लपकाए। 4:58 तुकडोजी महाराज गेले होते अश्विन मध्य पंचमीले, गुरुकुंजात कशा करता यावं लागते। हे महाराजांची जे महासमाधी आहे हे पॉवर हाऊस आहे, कशा करता यावं लागते गुरुकुंजात। हे पॉवर हाऊस
राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता ग्रंथ लिहिला 4:58 तुकडोजी महाराज गेले होते अश्विन मध्य पंचमीले, म्हणून गुरुकुंजातली मौन श्रद्धांजली झाल्यानंतर मग आपापल्या परीने आपापल्या भागात तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी पुण्यस्मरण दिन म्हणून साजरा केला पाहिजे, केलाच पाहिजे। त्या माध्यमातून विचाराचा प्रचार होते, कार्यालय दिशा मिळते। पण गुरुकुंजात कशासाठी यावं लागते, कशा करता यावं लागते? गोपाळ पावशे आपल्या पाजव्यावर आलेले आहेत, गोपाळ पावशेला खरपाजवळ येण्याची गरज आहे, खरप गोपाळ पावशेजवळ जात नसते। सुनिये, हवा सर्वत्र है, हवा सर्वत्र है, पर जिस दिन हमारे गाड़ी का टायर पंचर हो जाता है तो ऐसा थोड़ी ना बोलते हवा आ जा, इसके लिए कुछ खास जगह जाना पड़ता है कि नहीं। तो सच आमच्या बैटरी का चार्जिंग करून घेण्याकरता मित्र गुरुकुंजात येण्याची गरज आहे। तुकडोजी महाराजांनी 1967 साली बिर्ला मंदिर दिल्लीला शेवटचं भजन लिहिलं, मज वेडची गुरुकुंज, चला चला गुरुकुंज बघाया, चला चला गुरुकुंज बघाया, शांती दे मनाला सगळ्या जनतेची घोडा, जग ओळखते म्हणे महात्मा गांधीजीले, तुकडोजी महाराजले कोण नाही ओळखत, मले म्हणे। मी त्याला म्हटलं तुमचं म्हणणं 100% बरोबर आहे, महात्मा गांधीजीले जग ओळखते, तुकडोजी महाराजले कोण नाही ओळखत। ओ महात्मा गांधीजीले पुढे केल्याशिवाय तर आपला व्यवहार सुद्धा होत नाही, नोटरीवर कोणाचे फोटो आहेत? मी त्याला म्हटलं तुमचं म्हणणं 100% बरोबर आहे, पण जेले जग म्हणे, जेले जग म्हणे तो येले माने, काहीनी नाहीये। नोंद आहे चरित्रात, महात्मा गांधीजींनी तुकडोजी महाराजांना सेवाग्राम आश्रमात 1 महिन्याकरता बोलवून घेतलं होतं। कोण होते तुकडोजी महाराज? सेवाग्राम आश्रमात बोलवून घेतलं महात्मा गांधीजींनी। तुकडोजी महाराजांचे मुखातून प्रार्थनेचं, सामुदायिक प्रार्थनेचं महत्व समजून घेतलं कोण? महात्मा गांधीजींनी। जो अपने पुत्रों को सुंदर बनाती है वो माता होती है, लेकिन जो पूरे मानव समाज को सुंदर बनाना चाहते हैं वो महात्मा होते थे, महात्मा गांधी होते। सामुदायिक प्रार्थनेचं महत्व घेतलं समजून महात्मा गांधीजींनी आज सुद्धा सेवाग्राम आश्रमात सामुदायिक प्रार्थनेची जागा आहे। त्या दरम्यान 1 महिन्याच्या दरम्यान तुकडोजी महाराज सेवाग्राम आश्रमला असताना त्यावेळेस तुकडोजी महाराजांना मलेरियाचा ताप आला होता, कस्तुरबांनी काळा केला, आणि रात्री 11:30 महाराज झोपल्यानंतर महात्मा गांधीजींनी पाय दाबले। कोणाचे? तुकडोजी महाराजांचे। मामुली संत नव्हते, संत मे एक संत था, पण भक्तीतला धोका सांगणारा एकमेव संत म्हणजे राष्ट्र संत तुकडोजी महाराज। भक्ती भक्ती क्या करते हो, भक्ती भक्ती क्या करते हो, भक्ती में भी धोका है। नुसतं एवढ्यावर थांबून चालणार नाही, आक्षेप घेतील ना लोक, कारण सगळ्या साधू संतांनी भक्ती सांगितली, पण भक्तीतला धोका सांगितला तुकडोजी महाराजांना। पण त्याच्या पुढचं जे वाक्य आहे ते लाख पटीनं मनाचं आहे, ते आज आमच्या तरुणांनी सर्व माणसांनी समजून घेणं काळाची गरज आहे। ते जर आमच्या कृतीत नाही आलं तर गेला गेला जन्म। कोणतं वाक्य आहे ते? कोणतं वाक्य आहे? भक्ती भक्ती क्या करते हो, भक्ती में भी धोका आहे, बिना आचरण चरित्र सारे सारी भक्ती खोका है। तुमचं आचरण जर शुद्ध नशील, व्यवहार जर शुद्ध नशील, तुमचं राहणीमान जर व्यवस्थित नशील, तर फेला योजना। तुमच्या घरी लाखोची संपत्ती असू द्या, पण कुटुंबात संस्कार जर नसतील तर कुछ भी नहीं कमाया, कुछ भी नहीं कमाया। पैसे
पैसे कसे कमवा पाहिजे आता लागलाय विश्लेषण पैसे कसे कमवा कमावलेल्या पैशाचं काय करा ते यायचे कावा भाऊ साहेब तुम्ही क्लास नो की सर हो बरेच दिवसापासून नोकरी अशी हो भरपूर पगार अशी हो तरी किती 1.5 लाख बापरे भरपूर आहे मग बँकेत भरपूर जमा असतील नाही राजाओ कर्ज आहे 3 वर्षापासून 10 लाख रुपये लाज वाटते सांगायच्या वेळेस रामगीता काय म्हणते कमावणे ती नव्हे श्रीमंती हे ग्रामगीतेतले वगैरे कमावणे ती नव्हे श्रीमंती बचत केली तेच खरी संपत्ती त्या ग्रामगीता पैसा न्यायाने कमावला तारतम्याने खर्च घातला तरीच सौख्य देतो जीवाला ऐसे आहे आदरणीय कौशदादा ते कोणती ओवी आहे ग्रामगीतेतली मंत्र आहे तो मंत्र मनुष्य निरोगी सात्वी मंत्र आहे ग्रामगीतेच्या ओव्या आहेत ना ओव्याच्या वेद पाठ असतील त्याही आजच्या लोकभाषेत वेदाचं मर्म सांगणं कठीण झालंय ते समजून सांगण्याकरता तुकडोजी महाराज आले होते पण आम्ही समाजात दुई निर्माण केली आहे नाही तुम्हाला संप्रदाय अलग आहे मारा पंत अलग अलग काहीच नाही तुले चिकन गुन्हे व्हायला एवढ्या करता तुकडोजी महाराज आले होते आम्ही सर्व एक हो मानवी जीवनात नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुकाराम महाराज हा जीव नाशमान आहे शेवटची पाळी हा एक जन्म चुकलिया याच देई गणे देवाचे भजन 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 शक्य आहे म्हणून येथेच कर येथेच फर लपशील कोट शक्ती काम करत असते ज्याच्यातून आवाज निघते तो भोंगा असते पण भोंग्याकडे ज्या माध्यमातून आवाज येते ते एम्प्लिफायर असते म्हणून ते अधिष्ठान म्हणजे एम्प्लिफायर त्या एम्प्लिफायरची भोंग्याची वायर जुळत असते पण हा अनुभव कोणाला येणार आहे एक तत्व नाम दृढ धरी मना याच जन्म शक्य आहे म्हणून एक पर्वणी आहे समाजात जगत असताना तो माणूस समाजात जन्माल्यान मोठा होत नसतो सामाजिक कार्यानं मोठा होत असतो मनुष्य जन्मसे नाही भगवद्गीता म्हणते मनुष्य जन्मसे नाही कर्मसे महान होता है तेवढ्या करता ग्रामगीता आहे कर्म करावयाची महान संस्था ती असे या जीवाच्या हाता आपल्या भाग्याचा विधाता समाजात जगत असताना बहुतांश लोकांशी आपला विचाराचा मेळ येत नाही अजिबात विचार जुळतच नाही असं प्रत्येकाच्या जीवनात असते कोणीतरी व्यक्ती असते त्यांच्याशी आपला विचाराचा मेळच येत नाही कारण आहे ग्रामगीता सांगते एक माणूस मांसाहारी होता मांसावर गेल्याशिवाय त्याचा दिवस पूर्ण जात नव्हता एवढा तो मांसाहारी होता मात्र त्याची बायको हे धार्मिक होती ते एकादशी पेपडे पण त्या मांसाहारी माणसाचा आणि त्या बाईचा कधीच घरात मेळ येत नव्हता कधीच नाही तो मांसाहाराचा एकादशीची मेळ येईल कसा येऊ शकत नाही रामगीता देते त्याचं उत्तर ज्याने सात्विक अन्न सेविले अन्नाचे संस्कार संतीचे संस्कार ज्या वातावरणात राहतो त्याचे संस्कार ज्याने सात्विक अन्न सेविले त्याचे सात्विकची विचार प्रवर्तले ज्याने राजस्तामस अन्न खाल्ले तसेच झाले अन्नाचे संस्कार काही पूर्वजन्मातले संस्कार असतात
ते आपला विचार अशी मिळवू देत नाही. एकदा गदे घोरपडा, गदे घोरपडा जास्तीत जास्त संख्येने एकत्रित येतात, जास्तीत जास्त महासंमेलन घ्यायचं असते त्याला, त्या दोन जातीचं गदे आणि घोरपडा या दोन जातीचं त्याला महासंमेलन घ्यायचं असते. काय घ्यावं आम्ही याच्यातून, साधं उदाहरण आहे, जास्तीत जास्त संख्येने उपस्थित होतात त्याला महासंमेलन घ्यायचं असते. जसं अधिकारी लोकांची जर सभा